विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनावर आधारित दुसरे उपकरणाची माहिती घेणार आहोत तर बघा हे दुसरे उपकरण आहे परिदर्शी याला टेलिस्कोप असे सुद्धा म्हणतात तर याची आपण प्रथम रचना आणि नंतर उपयोग समजून घेणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो यासाठी मी तुम्हाला एक त्याचं मॉडेल दाखवायला आणलेलं आहे तर यासाठी काय साहित्य लागतं साधा एक लाकडी बॉक्स आणि दोन सपाट आरसे एवढंच अपेक्षित आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर हा जो आयताकृती बॉक्स आहे तर ह्या बॉक्सच्या वरच्या आणि खालच्या बाजूला बरोबर 45 अंशांमधून बघा इथे मी खडूने दाखवलेला आहे 45 अंशाचा कोन करणारे आणि एकमेकांना समांतर असणारे दोन सपाट आरसे इथे खाचा पाडून यामध्ये बसवायचे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 45 अंशाचा कोन करणारे दोन सपाट आरसे पण ते एकमेकांना कसे असले पाहिजेत समांतर असले पाहिजेत असे आरसे आपण इथे बसवणार आहोत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा परावर्तक पृष्ठभाग हा आतील बाजूस येणे अपेक्षित आहे त्यानंतर आणखी हा जो वरचा आणि हा जो खालचा भाग आहे त्याला एक एक इंचाची ही चौकट बसवलेली आहे मग ह्याची नेमकी ह्याचा वापर नेमका कसा करायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या खालच्या बाजूने जर तुम्ही पाहिले असता तुम्हाला वर तयार झालेली वस्तूची प्रतिमा तुम्हाला यामध्ये दिसणार आहे मग अशीच रचना तुम्ही तुमच्या घरीही बनवू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर एखादा खडू मी वरच्या चौकटी समोर जर धरला तर या वस्तूची प्रतिमा ह्या पहिल्या आरशावर पडणार आहे आणि नंतर त्याचं परावर्तन होऊन ते परावर्तित किरण ह्या दुसऱ्या आरशावर पडणार आहे दुसऱ्या आरशावर पुन्हा त्याचं परावर्तन होऊन ते त्या वस्तूची प्रतिमा त्या निरीक्षकाच्या डोळ्यामध्ये जाणार आहे अशा प्रकारे ही परिदर्शी आपण घरी देखील बनवू शकतो आता ह्याचा आपण उपयोग समजून घेऊ तर समुद्रावर असणाऱ्या पाणबुड्यांवर ही परिदर्शीचा उपयोग केला जातो तर परिदर्शी पाणबुड्यांवर बसवल्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील येणारे शत्रू हे दिसण्यासाठी याचा उपयोग होतो शत्रू किंवा जहाज येण्यास पाहण्यासाठी या परिदर्शीचा उपयोग होतो तसेच बंकर्समध्ये म्हणजे भूपृष्ठाखाली राहून भूपृष्ठावरील भागाची टेहळणी करण्यासाठी बंकर्सवर सुद्धा ही परिदर्शी बसवलेली असते अशा प्रकारे आपण प्रकाशाच्या परावर्तनावर आधारित हे जे उपकरण आहेत परिदर्शी आणि कॅलिडोस्कोप याचा अभ्यास केलेला आहे तर खाली काही प्रश्न मी दिलेले आहेत त्यांचा सराव करा